हेलो सर काय घटना घडली गोळीबार ते समर्थन झालं नाही. आज जुना मोंढा परिसरामध्ये 1700 दरम्यान सचिन कुलतेवर एका व्यक्तीने फायर केल्याची माहिती मिळालेली होती. ती जाऊन खात्री केली असता सचिन कुलतेच्या हातावर फायर झालेला आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे आणि दोन जण पोलिशनला हजर होऊन त्यांनी दोन फायर आर्म जमा केलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की बाबा पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी त्रास दिल्यामुळे आणि त्याचा रोष त्यांच्या मनात असल्यामुळे ते त्यांच्या त्यांनी राग येऊन तो फायर केलेला आहे. त्याच्यामध्ये सचिन कुलते ॲडमिट आहेत. दोघांचा आम्ही तपास करत आहोत, पुढे तपासात जे निष्पन्न होईल त्याचे आम्ही डिटेल्स तुम्हाला कळू. असं गुन्ह्यात गोळीबार झाला पूर्ण वैमानातून झाला की काय असेल पाहिजे. वर्षभरापूर्वी यांचे आपसात 326-307 गुन्हे दाखल होते. हे शेजारी आसपास राहतात आणि त्यावरून त्यांच्यात भांडणं झालेली होती. त्या मनात त्याचा राग होता. गुन्हेगार दुसराही आहे की काय याच्यावर नाही. यांच्यावर पूर्वी हेच गुन्हे दाखल आहेत. यांनी 2010 काही गुन्हे यांच्यावर दाखल 56 प्रस्ताव देखील आहे. सराईत आहेत परंतु काही मागच्या 5-6 या हा एक प्रकार सोडला तर काही इतर प्रकार नव्हतो. जनतेसाठी एकच आव्हान आहे की अशा प्रकारे जर आपल्या मनात काही कोणाबद्दल रोष असेल तर पोलिसांकडे तक्रार करावी, पोलिसांचं कळवावं की बाबा ते समाधानी आहेत किंवा नाही आहेत. अशा प्रकारे आपण जर फायर करत असो किंवा हे असो तर आपलं भविष्य अंधकारमयच राहणार आहे. आमचं सर्वांची सुरक्षितता ठेवण्याचा प्रयत्न आहे. हे जे गुन्हे घडत आहेत हे पूर्ववैमनस्यातून पोलिसांपर्यंत प्रकरण न आल्यामुळे घडत आहेत असं दिसून येतं. कोणता हा विमानतळ पोलिसांच्या हद्दीत जो LCBने ताब्यात घेतलेला आरोपी आहे, त्यांनी त्याच्यावर वर्कआउट करून माहिती काढून ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडे पूर्वीचं रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्डच्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून होतो आणि अशी माहिती पण होती की त्याच्याकडे वेपन आहे. त्या वेपनच्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी वेपन दिलेलं आहे. त्यांनी कॉलेज गोईंग विद्यार्थी आहे, त्याचं असं मत होतं की बा मला रील वगैरे बनवायच्या वगैरे आणि यासाठी त्यांनी काहीतरी वेपन आणलेली होती.